देशातलं सर्वात सुरक्षित म्हटलं जाणारं तिहार जेल किती असुरक्षित आहे याचा प्रत्यय मागच्या काही दिवसात आलाय अवघ्या एकोणीस दिवसात तिहार जेलमधल्या दोन कैद्यांचे खून झाले त्यातला एक मर्डर आहे टिल्लू ताजपूर याचा सुरक्षा व्यवस्था असताना तुरुंगात खून झाल्यानं तुरुंगातल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय महत्वाचं म्हणजे या टिल्लूच्या मर्डर नंतर तिहारचे पोलीस महासंचालक संजय बेनिवाल यांनाही आपली सुरक्षा वाढवावी लागली आहे पोलीस स्टेशन आणि घरी बेनिवाल यांनी आपली सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतलाय टिल्लू ताजपुरियाच्या हत्येनंतर पोलीस महासंचालकांना आपली सुरक्षा वाढवण्याची वेळ आली त्यांना तिहार जेलमधल्या सुमारे शंभर पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करावी लागली तिहारसह देशातल्या सर्व तुरुंगातल्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होऊ लागलाय त्याला कारण ठरलंय टिल्लू ताजपुरिया हत्याकांड टिल्लू ताजपुरिया उर्फ सुनील मान हत्याकांड काय तिहारच्या जेलमध्ये हायरिस्क वॉर्डमध्ये घुसून टिल्लूचा खून कसा झाला या हत्याकांडाबद्दल सीसीटीव्ही फुटेजमधून काय सत्य समोर आलंय हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब तिहारच्या हायरिस्क वॉर्ड मध्ये असलेला गँगस्टर सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरियाचा तिहार जेलमध्ये झालेल्या खुनाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय अवघ्या दोन मिनिटात सुईचा वापर करून सुमारे शंभरहून अधिक वार टिल्लू ताजपुरियावर तिहार जेलमध्ये करण्यात आले त्यानंतर त्याच्या छातीत रॉड खूप असण्यात आला टिल्लूचा खून करणारे चारही जण हे तिहारच्या नऊ नंबर जेलमध्ये बंद होते दीपक तितर योगेश टुंडा राजेश आणि रियाज या गोगीच्या गँगमधल्या चौघांनी टिल्लूचा खून केला पहिल्या मजल्यावरून सादरीच्या सहाय्यानं हे चौघे खालच्या मजल्यावर आले तिथेच होती टिल्लूची हायरिस्क वॉर्ड हे चौघे जण त्यानंतर टिल्लू बंद असलेल्या हायरिस्क बरॅकमध्ये घुसले ही वेळ होती सकाळी सव्वा सहाची त्यानंतर लोखंडाच्या बारीक तुकड्यांनी ज्याला सुई असा उल्लेख पोलीस प्रशासनानं केलाय टिल्लूवर हल्ला केला पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सुईचा वापर करून हा हल्ला करण्यात आला होता या चौघांनी सुयांचा वापर करून शंभरपेक्षा अधिक वेळा टिल्लूवर वार केले अवघ्या दोन मिनिटात टिल्लूचा चेहरा मान छातीवर सतत वार करण्यात आले त्यानंतर तिथल्या लोखंडी ग्रीलचा रॉड तोडून तो टिल्लूच्या छातीत खुपसला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या टिल्लूला त्यानंतर दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात पोलिसांनी नेलं तिथे डॉक्टरांनी टिल्लूला मृत घोषित केलं या घटनेनंतर काही दिवसातच तिहारच्या तुरुंगातल्या सीसीटीव्ही फुटेजमधून हे हत्याकांड समोर आले त्यानंतर तिहार जेलमध्ये जेव्हा टिल्लूवर खुनी हल्ला झाला त्यावेळी तिथे तिहार जेलमधले सुरक्षेवर तैनात कर्मचारीही उपस्थित होते ही गोष्ट उघड झाली त्यांच्या समोरच टिल्लूवर शंभरहून अधिक वेळा सुई खुपसून खुपसून वार करण्यात आले यानंतर सात कर्मचाऱ्यांची तामिळनाडू तुरुंगात बदली करण्यात आली आहे अकरा मेला तिहारचे पोलीस महासंचालक संजय बेनिवाल यांनी तिहारच्या शंभर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यात या हत्येनंतर तिहारमध्ये अनेक नवीन निर्णय घेणार आहेत त्याआधी या बदल्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे बेनिवाल यांनी स्वतःच्या कार्यालयाची आणि घरातलीही सुरक्षा वाढवली आहे टिल्लूच्या हत्येप्रकरणी दीपक तितर योगेश टुंडा राजेश आणि रियाज यांना अटक झालीय असं म्हटलं जातं की टिल्लूच्या हत्येमागे रोहित मोईचा हात आहे टिल्लू टिल्वर खुनाचे तीन गुन्हे आहेत टिल्लू आणि त्याच्या गॅंग मकोका लावण्यात आला होता तुरुंगात बसल्या बसल्यास टिल्लूने गँगस्टर जितेंद्र मान उर्फ गोगीच्या हत्येचा कट रचला होता आपले शूटर पाठवून दोन हजार एकवीस मध्ये रोहिणी कोर्ट मध्ये जितेंद्रची हत्या घडवून आणली होती वकिलांच्या वेशात गेलेल्या टिल्लूच्या शूटरनी गोगीचा पोलिसांच्या सुरक्षेत असतानाच खून केला टिल्लू ने त्याचा सहकारी पवनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गोगेच्या हत्येचा प्लॅन आखला होता असं म्हटलं जातं या हत्येनंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला होता लॉरेन्स बिश्नोई आणि भाई काला जठरी गँगच्या नावे हा मेसेज व्हायरल झाला होता सडक पे खून सुकेगा असा मेसेज यात होता ज्यातून आता गँगवार भडकेल अशी कल्पना पोलिसांना तेव्हाच आली होती टिल्लूचा तिहार जेलमध्ये खून झाल्यानंतर गोल्डी लॉरेन्स बिश्नोई गँगने या खुनाची जबाबदारी घेतली होती पोलिसांच्या ताब्यात असलेले चारही गुंड हे जितेंद्र गोगी गँगचे आहेत टिल्लूच्या खुनाने जितेंद्र गोगींच्या खुनाचा बदला या चौघांनी घेतलाय असं बोललं आहे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना क्राईम स्टोरी या सदरातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या आणि कशा पद्धतीच्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचं आहे ते फेसबुक ट्विटर आणि युट्यूबवरून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद